नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री। आत्ताच्या घडीची मोठी बातमी आहे। अखेर ज्या क्षणाची वाट अख्खे जग पाहत होते तो क्षण म्हणजे कोरोना लसीचा पहिला डोस कधी भेटणार ती वेळ, आणि तो क्षण आज आला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोरोना लसीकरणाचा शुभारंभ केलाय। तसेच भारतात विविध ठिकाणी लस देण्याचा कार्यक्रम आरोग्य विभागामार्फत हाती घेण्यात आलाय। नगर शहरात जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांच्या उपस्थितीमध्ये महापालिका हद्दीत कोरोना लस देण्याचा शुभारंभ करण्यात आला। महानगरपालिकेच्या आरोग्य सेविकांना प्रथम ही लस देण्यात आली। अंगणवाडी सेविका ज्योती लवांडे या पहिल्या कोरोना लसीच्या लाभार्थी ठरल्या आहेत। काय आहे त्यांची प्रतिक्रिया पाहूयात। ज्योती लक्ष्मीकांत लवांडे, अंगणवाडी सेविका आहे, रेल्वे स्टेशन। काय नाही, ज्या ठिकाणी पेशंट सापडले होते त्या ठिकाणी सिस्टरांसोबत सर्व करायला सिस्टर बोलत होते, माझ्या एरियामध्ये सिस्टरांसोबत गेले ना लाभार्थ्यांना आवाज द्यायचे, ते बाहेर यायचे, मग सिस्टर टेम्परेचर चेक करायचे आणि ऑक्सिजन वगैरे। मला सगळ्यांना बघून कधीच वाटली होती, पण म्हटलं आता काही नाही, सगळ्यांची अगोदर आलेली होती, घेऊन टाकून आता एकदा जुळे काम आहे आपले, काही त्रास नाही झाला। आणि आता समजा आपणच जर घाबरून गेलो तर मग बाकीचे लोक कसे काय घेणार ना। आपणच काहीतरी पहिले पुढाकार घेतला पाहिजे, मग बाकीच्या लोकांना तेवढं चांगलं होतं। पहिल्या टप्प्यात हा लसीकरणाचा कार्यक्रम सुरू असून 37,000 आसपास कोरोना योद्ध्यांना ही लस देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी दिली आहे। अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकूण आपण 37,156 एवढे जे हेल्थ वर्कर्स आहेत त्यांना पहिल्या टप्प्यामध्ये लसीकरणाचं आपण करणार आहोत। त्याकरता लस उपलब्ध झालेली आहे। आज महापालिकेमध्ये मुरुडगावच्या दवाखान्यामध्ये लसीकरणाचा शुभारंभ केलेला आहे। पहिली लाभार्थी जी आहे ती अंगणवाडी सेविका आहे, ज्योती लवांडे, मृत्यूचं लसीकरण केलेलं आहे। आता हा कार्यक्रम 3 आठवडे चालेल, नंतर दुसरा डोस देखील 28 दिवसानंतर होणार आहे। नाही, याच्यामध्ये जे आहे की पहिल्यांदा जे हेल्थ वर्कर्सला म्हणजे जे फ्रंटलाईन वर्कर्स आहेत त्यांना प्रथमतः पहिला टप्पा दिलेला आहे, नंतर शासनाच्या गाईडलाईन्स येतील त्यानुसार दुसरे टप्पे किंवा कोणाला प्रायोरिटी द्यायची ते ठरलं जाईल। कोरोना प्रकोपानंतर आजचा हा दिवस भारतीयांसाठी खूपच आनंदाचा असून अखेर कोरोनावर लस उपलब्ध झाली असून ती आज प्रत्यक्ष देण्यात आली आहे। या बातमी तेथेच थांबतोय, मात्र ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री।